बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. मंत्री जयंत पाटलांनी राजकीय नेत्यांना दिल्या कानपिचक्या. राजकीय नेत्यांनी फक्त बदल्याची कामे किंवा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले की मगच पोलीस ठाण्यात येणे हे बंद करावे, त्याऐवजी पोलीस ठाण्यात राबवण्यात येणारे उपक्रम आणि डेव्हलपमेंट बघण्यास आणि त्यासाठी सहकार्य करण्यास येत जावा. राजकीय नेत्यांकडून पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा वाढत आहे. की महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांना जर राजकीय शॉक दिला तर मी खरोखर सोन्याचा मुकुट त्या कार्यकर्त्याला, भाजपच्या कार्यकर्त्याला घालीन. चंद्रकांत ठीक आहे, योग्य वेळी त्याचं बघू. सगळ्यांना माहिती आहे आणि सोन्याचा मुकुट काही द्यायचाच नाही आहे, त्यामुळं घोषणा करायला काय बिघडतं. निवडणूक लागलेलीच आहे, द्यावा लागणार नाही आहे ती त्यांना नक्की खात्री आहे त्यांना. बरं, वारंवार आपण DPDC बँकेमध्ये म्हणजे सर्वपक्षीय किंवा एकत्रित असं करण्याचा प्रयत्न आपला दिसतोय, मात्र तसं त्याला अजून काही तसं दिसत नाही चित्र. असं काही प्रयत्न आमचा चालू नाही आहे. आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करतोय आणि आमची चर्चा टप्प्याटप्प्याने होईल, याबद्दल योग्य त्यावेळी निर्णय करू असे मी म्हणत नाही, पण आमची शिवसेना काँग्रेसशी चर्चा चालू आहे. खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता गप्प बसून चालणार नाही, आक्रमक उत्तर दिल्याशिवाय असे वक्तव्य थांबली जाणार नाही. सत्ता गेल्यानंतर काही लोकांच्यात भ्रमिष्ठपणा येतो आणि काही लोकांचा तोल जातो. आता चंद्रकांत दादांचे यापैकी काय झालेलं आहे ते संशोधन करणं आवश्यक आहे. एकेरी भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीच नव्हती, दुर्दैवाने त्यांनी वापरली. अशा पद्धतीनं एकेरी भाषा वापरून चंद्रकांत दादांनी जेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात की पवारसाहेबांचं बोट पकडून मी राजकारणात आलो आहे, तर मला वाटतं हा एकेरीपणा त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाबतीतही खाजगीमध्ये वापरलेला असावा. मोफत लसीकरण भाजपचा तुम्ही खरा चेहरा उघड पडला असं म्हणताय. असं आहे की त्यांच्याच पेट्रोलियम मिनिस्टरने काही दिवसापूर्वी सांगितलं की देशामध्ये सगळ्यांना लस मोफत दिलेली आहे, पण त्याचा सगळा खर्च हा इंधनाच्या करवाढ करून आम्हाला द्यावा लागला. याचा अर्थ मोफत लस झालेली नाही. देशाच्या प्रत्येक ग्राहक गॅस वापरणाऱ्या गृहिणीकडून, स्कूटर वापरणाऱ्या, दुचाकी वापरणाऱ्याकडून, चारचाकी वापरण्याकडून, ट्रकवाल्यांकडून, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवाल्यांकडून, सगळ्यांकडून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वापरावर जी करवाढ करून दरवाढ केलेली आहे, त्यातून हे पैसे गोळा केलेले आहेत हे स्पष्ट आहे, म्हणून मी ट्विट केलं. चंद्रकांत दादा सांगलीच्या दौऱ्यावर होते.